आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंदाज होता तेच झालंय. फ्रॅक्चर झालंय. डॉक्टर आता आता प्लास्टर घालावंच लागेल. आताच्या आत्ता घालावंच लागेल. काय हे बघा, जास्त हालचाल झाली तर छोटे छोटे क्रॅक्स वाढू शकतात. डॉक्टर जे काय करायचंय ना ते पटकन करा. आमच्या आधीच उशीर झालाय बघा. अहो ट्रीटमेंट परीक्षेनंतर करूयात ना प्लीज. अहो मॅडम, पण तुम्हाला ह्या वेदना सहन होणार नाहीत. अहो जर प्लॅस्टर केलं नाहीत ना तर तुम्ही पेन सुद्धा हातात धरू शकणार नाहीत. पेपर तर तुम्ही लिहू शकणार नाहीत. डॉक्टर मला आता प्लीज जाऊ द्या. परीक्षेला फक्त 1.25 तास राहिला. मी बाकी सगळं मॅनेज करते, पण आता तिकडे वेळेत पोहोचणं खूप गरजेचं आहे. प्लीज डॉक्टर. अहो सुंदर, आता तुम्ही समजावून सांगा तुमच्या बायकोला. फार मोठी रिस्क घेत आहेत त्या. अशा परिस्थितीत परीक्षेला जाणं म्हणजे फार मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आता तुम्ही भावनिक होऊन विचार करू नका. थोडं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन विचार करा की आता काय गरजेचं आहे. डॉक्टर मला सांगा, ते प्लॅस्टर टाकायला किती वेळ लागेल? अर्धा तास तरी वेळ लागेल. नाही नाही, मग नंतर करूया. परीक्षा झाली की सगळं करूयात आपण. अक्षरा अक्षरा शांत व्हा, काळजी करू नका. अहो समुदाय येत होणार आहे. आणि हे बघा, आत्ता आहे ना, तुमच्या हाताचा त्रास कमी होणं ना जास्त महत्वाचं. अगं अक्षरा, परीक्षेपेक्षा तुझा हात महत्वाचा आहे. हा आणि काय, यांचं दुखणं मागे लागलं म्हणजे? नको बाई, लई डेंजर असतात हाडाची दुखणी. त्यापेक्षा तू रिस्क घेऊ नकोस. डॉक्टर म्हणताय तसं प्लास्टर करून घे. हा बर ठीक आहे ठीक आहे. मी पलीकडच्या केबिन मध्ये जा आणि ही चिठ्ठी दाखवा. ठीक चल. डॉक्टर आता कसं बरं वाटलं बघा, नाही तर आमचा धीरच सुटला होता. डॉक्टर प्लास्टर घालून झालंय, आता निघू का आम्ही? 2 मिनिटं बसा. नाही हो, मला उशीर होतोय. प्लीज डॉक्टर. अहो 2 मिनिटं बसा, मला तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत. होय होय बसा, या बसा, ऐका शांत या सावकाश. हा बरं डॉक्टर. हे बघा, हात पाण्यात जाऊ द्यायचा नाही. या हाताची जास्त हालचालही करायची नाही. ओके, आणि कुठलंही सामान या हाताने उचलायचं नाही. हो डॉक्टर. मी काही औषधं लिहून देतो, ते घ्या आणि 3 आठवड्यानंतर या. अक्षरा हात दुखायचा कमी झाला का? म्हणजे ठणक मारत होते ना, ते जरा कमी झाले का? अहो सुंदर, दुखणार आता, घाबरू नका. हळूहळू वेदना कमी होतील. अहो डॉक्टर त्याचं काय, त्यांचा हात लगेच पेपर आहे ना. हो पेपर लिहिताना त्यासनी त्रास नाही झाला पाहिजे. मी काय म्हणतो, त्यांचा हात त्रास कमी होण्यासाठी तुमच्याकडे एखादी गोळी आहे का? म्हणजे ती गोळी दिलत ना तर त्यांचे जरा एक ठणके तरी कमी होतील आणि त्या शांतपणे पेपर लिहतील बघा. बर एक औषध लिहून देतो, हे लिक्विड बेस्ड पेन किलर आहे, जाता जाता घ्या, याने वेदना कमी होती. ओके चला निघूया, आता वेळेत पोहोचावं लागेल आपल्याला. वय वय तयार नको घालवायला. तुम्ही दोघे जण जा गाडीपाशी, मी औषध घेऊन येते. जा जा जा. थँक्यू डॉक्टर. चला येतो.
काय झालं? हो, डॉक्टरांनी अक्षराच्या हाताला प्लास्टर घातलंय. ती बया तिच्या निर्णयावर ठाम आहे. काही बी झालं तरी परीक्षा देणारच म्हणती. ती तिचा हट्ट सोडायला तयार नाही. आता काय करायचं? मी हॉस्पिटल जवळ पोहोचलोय. आणि सुंदर आणि अक्षरा कुठे? त्या दोघांना मी गाडी जवळ जायला सांगितलंय. आणि इकडे आली औषध घ्यायला. गुड. मेडिकल कुठे? इथं बेसमेंटला. बर, मी येतो तिथे. वय भाई ठीक आहे. दादा. येस मॅम. जरा हे औषध द्या ना. हे घ्या मॅम. किती झाले? तुमचे 580 रुपये झाले. घेतलं का औषध? घेतलं की? द्या बॉटल इकडे. बर का? वाटलंच होता. काय? तोंड बंद ठेवा. अक्षरा, आता तुम्ही काय बी काळजी करू नका. मी बापाला समजा सांगितलेलं आहे, आता समजा नीट होणार आहे बघा. अहो ऐका ना, आता माझा हात नाही दुखत इतकं जास्त. औषधाचं आपण नंतर बघू, फक्त 20 मिनिटं राहिले तो पेपरला. चला निघूया ना आपण. अहो अक्षरा, अहो अक्षरा, मला तुमची काळजी कळती आहे. हो, पर जसं परीक्षेला जाणं गरजेचं आहे ना, तसं तुमचा हात चांगला होणं बी गरजेचं आहे की नाही? पण मी तुम्हाला म्हटलं ना, माझा हात नाही दुखत आहे. आता चला, उशीर होतोय. हे बघा, आपण निघूया. आपली मामी कुठं राहिली? हा, तुम्ही थांबा, मी मामीला बघून येतो आणि औषध बी घेऊन येतो. थांबा, इथंच थांबा, जाऊ ना. कसलं औषध आहे? गुंगीच. आता हे औषध अक्षरानं घेतलं की आपलं काम पत्ते होणार. या औषधाने तिला गुंगी येणार आणि ती पेपर लिहू शकणार नाही. मग सगळं आपल्या मनासारखं घडणार. हा प्लॅन माझा आधीपासूनच होता. अगदी वेळेवरच शेवटचं हत्यार वापरावं लागतं मॅडम. खरं तर मी हे औषध अक्षराला दुधातून घाला असं तुम्हाला सांगणार होतो. आणि तुम्ही सांगितलं की ते दोघे इकडे डॉक्टरकडे आले, त्यामुळे आपलं काम अजून सोपं झालं. आता द्या हे पेन किलर अक्षराला. अगं मामी, काय किती आहे, परीक्षा झाला, उशीर होतोय ना. त्या दुकानदाराला औषधच मिळत नव्हतं बघ. आता काय? अगं मग आता मिळालं की नाही? वय मिळालं ना, तेच घेऊन येत होते. बरं, देते औषध. आम्ही निघतो, आम्हाच उशीर होतो. Thank you.
जाते आता. अहो ऐका हे बघा, ऐका हे बघा, शांतपणे जावा आणि शांतपणे पेपर लिहा. हा हा, तुम्हाला लिहिले शुभेच्छा. जावा जावा. सर. येस. आत येऊ. या. रोल नंबर 506. या इथे. आई अंबाबाई, तुझे आभार आहेत. मला इतक्या धावपळीत वेळेत पेपरला पोहोचवस. मला दिसत नाहीये, अशी अंधारी काय येते डोळ्यासमोर. तुमचं कोण बसले परीक्षेला? माझा भाव आहे. आज होय काय? माझी बायको बसले बघा. लय हुशार आहे ती. हा मस्त ना. इतक्याला जरा उशीरच झाला, परती बेल व्हायच्या आत आहे ना, आतमध्ये गेले बघा. हा लय हुशार आहे. अहो काय सांगू, तिच्या मागे ना 7:30 लागले बघा. म्हणजे ह्या परीक्षेचा फॉर्म भरायचा होता ना, तेव्हा पण त्याची येळ निघून चालली होती. हा पर आहे ना ते काय तुमची ती, हा याची साईट आहे की नाही, त्याच्यामध्ये काहीतरी अडचण आली आणि 2 तास वाढून मिळाले. मग आमच्या बायकोने फॉर्म भरलाय बघा. अहो त्यांची जिद्द बघूनच आहे ना, देवी आणि प्रार्थना ऐकली आणि त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतलाय बघा. अहो लई मेहनती आहेत त्या, लई कष्टाळू आहेत. अहो त्याच्यानंतर आहेत ना त्या हजरा बी पडल्या, म्हणजे अशा ना मरणाच्या दारातून परत आल्यात. पण तरी बी त्यांनी अभ्यास करायचा सोडला नाही. आणि अभ्यास म्हणजे ना असा भारी करतात बघा, म्हणजे ते काय म्हणतात ते, हा एक पाटी आहेत. म्हणजे असं एकदा वाचलं की नाही की त्यांच्या डोसक्यात असं फिट होतंय ते तुमचं ते काय आहे म्हणतात ते कॉम्प्युटर, कॉम्प्युटर मध्ये कसं असं एकदा लिहलं की असं एकदम फिट होतंय, तशाच आहेत आमच्या अक्षरा. म्हणजे असं एकदा वाचलं ना की डोसक्यात फिट. आई अंबाबाई काय होत आहे? आई तूच काहीतरी मार्ग दाख. हा
अहो पण काय आहे त्यासनी ना जरा येळ कमी मिळालाय बघा, म्हणजे एकच महिना मिळालो अभ्यास करायला, मग तरी पण ना त्याने दिस रात्र जागून या परीक्षेची तयारी केली आहे, लय अभ्यास केलाय आणि मला ना त्यांचं लई कौतुक आहे, लई कष्ट घेतलेत बघा त्यांनी. तुम्हाला खरं सांगू हे आजकालची पोर आहेत ना, म्हणजे आजकालची पिढी आहेत की नाही, त्यांनी ना माझ्या बागकडनं लय काय काय शिकलं पाहिजे. अहो त्या ना त्यांनी लई चांगलं मार्गदर्शन करतील आणि मला ना माझ्या बायकोचं लई कौतुक आहे बघा. आणि मला खात्री आहे माझी बायको आहे की नाही एक दिवस नक्कीच आयपीएस अधिकारी होणार आहे बघा. स्टॉप, लिहिणं थांबा सगळ्यांनी. एक्सक्यूज मी, तुम्ही थांबा ते लिहिणं, पेपरची वेळ संपली आहे. आता मी पेपर गोळा करणार आहे तेव्हा सगळ्यांनी आपापले पेपर्स रेडी ठेवा. आई अंबाबाई, पेपर मध्ये काय लिहिलंय हेच आठवत नाहीये. सगळं संपलं, आता तूच आधार आहेस आई. शरू, अक्षराची लईच काळजी वाटते ग. अगं सुंदरचा मग अशी फोन आला, तो म्हणला तिच्या हाताला प्लास्टर केलंय. केवढं दुखत असेल ग तिच्या हाताला, आता कसं लिहणार ती पेपर. आत्या नका काळजी करू तुम्ही, डॉक्टरांनी औषध दिलंय ना. अगं औषध दिलंय म्हणून काय झालं, लगच्या लगेच दुखणं थांबतंय वय. परीक्षा केवढी मोठी आहे तिची, तिला कसं उचल. नेमकं दुखरा हात आहे, उजवा हात. कसा लिहिल ग पेपर ती. हो हो आत्या, किती विचार करताय. खरंच एवढं टेन्शन घेऊ नका, मी ताईला लहानपणापासून ओळखते. तिने जर एखादी गोष्ट करायची ठरवली ना तर काहीही झालं तरी ती त्या गोष्टीचा शेवट करते. मग अगदी साक्षात देव जरी तिच्या समोर आला ना तरी तो तिला अडवू शकत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा सगळा अभ्यास झाला. हा मान्य आहे तिच्या हाताला दुखापत झालीय, पण एकदा का ती पेपर लिहायला बसली ना तिला ते दुखणं जाणवणार पण नाही. तिची गाडी सुसाट सुटली असणार आहे. उलट मी तर म्हणते वेळेच्या अर्धा तास आधी तिचा पेपर पूर्ण लिहून झाला असणार. आई अंबाबाई करो आणि तू म्हणते ना ते खरं ठरव. दिवस रात्र कष्ट केलेत ग पोरीने, तिचे कष्ट वाया जायला नको. नाही जाणार. दादा पेपर सुटला काय, हा संपला पेपर, पेपर सुटला. याला विचारतो दादा पेपर कसा गेला. हा ए भावा इकडे कसा गेला पेपर. हा बरा होता. हा अरे तुम्हाला बराच असणार आहे, पण पेपर आहे ना असा टेचात गेला पाहिजे टेचात. माझी बायको बसली आहे पेपरला, हा ती आहे ना लई हुशार आहे, तुला आहे ना पेपर असा बारीक गेला असणार आहे. खरं तर आहे ना तुम्ही त्यांच्याकडनं ना मार्गदर्शन घेतलं पाहिजे की अभ्यास कसा करावा, पेपर कसा सोडवावा. अरे त्या ना लई हुशार आहेत, एक पाठी आहेत बघ, लई कष्ट घेतलेत त्यांनी. आणि तुमच्यासारखं असं ते तुम्ही ते असं कलास बिलास लावता ना तसं काय नाही, सवताचा अभ्यास सवता केलाय, लई कष्ट घेतलेत कळलं काय. आणि घरच्या समजा जबाबदाऱ्या सांभाळून किती बी अडचणी आल्या ना तरी त्या अजिबात डबमगल्या नाहीत. आणि या गोष्टीचं ना मला लई कौतुक आहे, त्या त्यांच्या निश्चय ठाम आहेत आणि मला खात्री आहे त्या एक दिवस ना नक्कीच आयपीएस होणार. बघा आली आमची बायको एकदम टेचात, चल चल आलोच म्या. काय झालं तू म्हणजे अहो काय होत. अहो पेपर परीक्षा. अहो पेपरच काय, हा पेपर कठीण होता का.
मी काय लिहिलंय म्हणून मला काहीच आठवत नाहीये. स्वप्न नाही पूर्ण करू शकत, तुमचा खूप विश्वास होता माझ्यावर, पण नाही पात्र ठरू शकले तुमचा विश्वास, मला माफ कर. अक्षरा रडू नका, हे बघा रडू नका, अहो ऐका इकडे बघा रडू नका, डोळे पुसा रडू नका. आणि हे बघा ऐका माझं, अहो जे झालं ते झालं, त्याचा आता विचार करू नका. अहो विचार करून समजा परत येणार आहे का? नाही ना. आणि तुम्ही एवढी कठीण परिस्थिती असताना परीक्षेला आलात, एवढे प्रामाणिक प्रयत्न केलात, एवढे कष्ट केलात, अहो या समजाचं ना लई कौतुक आहे बघा मला. त्यामुळे तुम्ही ना या समजाचा अजिबात विचार करू नका. शांत व्हा, रडू नका आता. हा